नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे बुधवार आणि उद्या आलेले आहे आषाढ संकष्टी चतुर्थी. तर या आषाढ संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. प्रत्येक चतुर्थीचे हे प्रत्येक वेगवेगळे महत्त्व असते. तर या महिन्यात आलेली आषाढ महिन्यात आलेली चतुर्थीचे महत्त्व देखील वेगळं आहे, हा योग देखील वेगळा आहे. तर ही चतुर्थी बुधवारी आलेली आहे. तर आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. सर्व संकट विघ्न दूर होईल, सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, विघ्नहर्ता. कोणत्याही पूजेचं आग्रहाचं निमंत्रण सर्वात पहिले गणपती बाप्पांना दिलं जातं. गणेश पूजनाशिवाय आपण नवीन वास्तूची, नवीन व्यवसायाची किंवा नवीन घराची गणेश पूजन केल्याशिवाय आपण त्यामध्ये जात नाही. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात आपण गणेश पूजनानंतरच करत असतो. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता म्हणून देखील ओळखले जाते. संकटमोचन देखील म्हटलं जातं. तर आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. मुलांचे विघ्न आहे, अभ्यासात प्रगती होत नाही किंवा अडचणी येतात, सतत वारंवार संकटं येतात, विघ्न येतात, घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे. अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्या घराची प्रगती व्हावी, सात पिढ्यांचे दारिद्र्य संपावे, त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. तर उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्नानदान तुम्ही आंघोळ केल्यानंतर लाल पिवळे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर आंघोळीला पाणी काढायचं आहे. तुम्ही कोमट पाण्याने किंवा गार पाण्याने आंघोळ करू शकता. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, पंचगव्य. तर पंचगव्य म्हणजे गायीपासून जे पाच पदार्थ आहेत, दूध, तूप, दही, गोमूत्र, शेण, या पंचगव्यापासून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे. तुम्ही हे पंचगव्य घरी तयार करू शकता किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानातून देखील आणू शकता. किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, किंवा तुम्ही सगळ्यात अगोदर आंघोळीच्या आधी तुम्ही बसल्यानंतर अंगाला लावून मग शुद्ध पाण्याने तुम्ही आंघोळ केली तरी चालेल. तर हे पंचगव्य आपण आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. त्यासोबत तुमच्या घरात काळे तीळ असेल तर ते टाका. ते जर नसेल तर निस्त पंचगव्य तुम्ही टाकायचे आहे. अतिशय प्रभावी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आंघोळ करत असताना. ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करायची आहे. छोटे मुलं घरात असतील, चिडचिडपणा करत असतील, मोठे मुलं असेल, सतत त्रास देत असतील, आई वडिलांचं ऐकत नसेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, विघ्न येत असेल, तुमच्या मुलांचे लग्न झालेले आहे त्यांना देखील खूप विघ्न येतात, संकट येतात, किंवा मुलांचा हट्टीपणा कमी होत नाही, घरात सतत वारंवार दारिद्र्य येत आहे, अशा सर्व गोष्टी दूर करायच्या असेल तर उद्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एकच वस्तू टाकून जर आंघोळ केली तर सर्व पापातून मुक्तता होईल, तुमचे सर्व विघ्न संकट दूर होईल, घरात लागलेले सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल. त्यासाठी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून घरातील प्रत्येक व्यक्ती, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला आंघोळ घालायची आहे. आंघोळ झाल्यानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरात जा, नाही तर तुम्ही घरात गणेशाची पूजा मांडून गणेशाची पूजा करायची आहे. लाल वस्त्र टाका, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. गणपती बाप्पांच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करा. ते तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला द्या. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करा. आतोर शिष्याचं पठण करा. मुलांना शक्य असेल तर मुलांना देखील आतोर शिष्य वाचायला लावा. गणपती बाप्पांना तुम्ही पेढा, मोदक किंवा तुम्ही लाडूचा प्रसाद ठेवा. अथर्व शीर्षाचं पठण करा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. आरती करा. दुर्वा लाल फूल अर्पण करा. चुकूनही आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना किंवा इतर कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना आपण तुळशीपत्र चुकूनही अर्पण करायचे नाही. आपण शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही तर गणपती बाप्पा हे त्यांचेच पुत्र आहे, त्यामुळे आपण गणपती बाप्पांना चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही. लाल फूल दुर्वा आपण अर्पण करून गणपती बाप्पांची पूजा करून मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे उद्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून नक्की आंघोळ करा. मुलाच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होईल, अभ्यासात प्रगती थांबलेली आहे,
हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नाही, अनेक अडचणी येतात, सतत चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही, तर त्यासाठी मुलांना देखील तुम्ही ह्या पाण्याने आंघोळ घालायची आहे. घरात सतत एखादा मोठा व्यक्ती आजारी पडत आहे, वारंवार आजारी असेल, झोपून असेल, तर त्याला देखील तुम्ही हे वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळ घाला. सर्व संकटे अडचणी दूर करेल. गणपती बाप्पा विद्येचे विघ्नहर्ता संकटमोचन आहे, तर नक्कीच ते सर्व विघ्न अडचणी दूर करतील. विद्येचे देवता आहे. मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल त्यासाठी देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून मुलांना आंघोळ घाला. त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. जे काही ते विसरतात किंवा अभ्यास करून त्यांना मार्क मिळत नसेल त्या अडचणी देखील दूर होईल. तर अशा प्रकारे उद्या बुधवार उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करा. सर्व संकट विघ्न दूर होईल. सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ करा. तर प्रत्येक व्यक्तीला आपण या पाण्याने आंघोळ घालायची आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आंघोळ घालायची आहे. आंघोळ करताना ओम विघ्नहर्ताय नमः या अतिशय प्रभावशाली मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे. तर अशा प्रकारे उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.